अमरावती शहरात 30 ऑगस्टच्या मध्यरात्री राजापेठ परिसरातील हॉटेल वंदूच्या बाजूला असलेल्या इम्पेरिया हॉटेलला आग लागली. यात रात्री 1:30 आग लागल्याने रस्त्यावर कोणीच नसल्याने मात्र पोलीसच देवदूत म्हणून धावून आले. राजापेठ पोलिसांनी लगेच धाव घेऊन पोलिसांच्या सतर्कतेमुळे 5 नागरिकांचा या ठिकाणी जीव वाचवण्यात आला. परंतु नागपूर येथील निवासी GTPL चे अधिकारी दिलीप ठक्कर यांचा या हॉटेलमध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाला. ते केबल नेटवर्कच्या कामाकरिता अमरावतीला आले होते आणि याच हॉटेलमध्ये ते मुक्कामाला होते. हॉटेलचे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती देऊन अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण आणले. आग लागताच हॉटेलच्या खोल्यांमध्ये धूर पसरला. त्यातच एका खोलीमध्ये दिलीप ठक्कर हे होते. अन्य 5 जणांना या हॉटेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. यात हॉटेलचे संचालक आणि मॅनेजर विरुद्ध राज्यपेठ पोलीस कारवाई करण्यात कामाला लागले आहे. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.